कल्याणपुर चिंचपाड़ा गांव की सेवाभावी संस्था सांस्कृतिक गणेश उत्सव महामंडल कल्याण की ओर से हर वर्ष की तरह इस साल भी परिसर की महिलाओं के लिए हल्दी कुमकुम समारोह का आयोजन किया गया था। इस संगठन का ये दूसरा साल है। कार्यक्रम के मुख्य अतिथियों में कल्याणपुर शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड़, भूमिपुत्र पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मोटे, चिंचपाड़ा गांव की न्यू एंजेल इंग्लिश स्कूल के संचालक सुरेश मात्रे सर, भरत सेठ मात्रे, विलास मात्रे, सीमा ताई सोनौने, निर्मला नवले, मीना ताई मोटे तथा कीर्तन मैडम का समावेश रहा। हल्दी कुमकुम समारोह के अवसर पर महिलाओं के लिए लक्की ड्रॉ स्पर्धा का भी आयोजन किया गया था, जिसकी तीसरे नंबर की महिला विजेता राजश्री पालांडे को स्त्री भेंट की गई। दूसरे नंबर की विजेता अपेक्षा गायकवाड़ को मुख्य अतिथि चंद्रकांत मोटे के हाथों साड़ी प्रदान की गई। इस लक्की ड्रॉ स्पर्धा में प्रथम नंबर पर बाजी मारने वाली महिला संगीता भक्ते को सुरेश सर मात्रे के हाथों सोने की नत भेंट की गई। मानकर विजेता मंत्री कौन है? विजेते मानकरी ऐक्चुअली या नाही ते आता तिथून गेल्या ते ही चित्ते आपण बाजूला ठेवू दुसरी काढू वाचून तरी दाखव कोण आहे ठीक आहे तर त्या ज्याच्याकडे ज्याच्यासाठी तुम्ही सर्व आतुरतेने वाट बघताय अशी प्रथम पारितोषिक ज्यांना जातोय त्या मानकरी महिला आहेत सविता संदीप बोलके नसतील तर बरे आहेत नसतील तर बरे आहेत सगळ्यांचे प्रार्थना चालले असतील ठीक आहे असायलाच पाहिजेत ऍक्च्युअली सर्व ओके आहे सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे सविता संदीप कोळके या वर्षीच्या मला प्रत्येक वर्षी आता तुम्हाला हे कार्यक्रम द्यावा लागेल या वर्षीच्या सोन्याच्या नग याच्या मानकरी संदीप सॉरी सविता संदीप कोळके या आहेत ज्यांना इथे सन्मान होणार आहे यांचा आणि तो सन्मान मलाच करायचं आहे त्यासाठी मी पालांडे साहेब यांचं मी आभार व्यक्त करतो इस समाज उपयोगी कार्यक्रम का शानदार आयोजन सांस्कृतिक गणेश उत्सव महामंडल के अध्यक्ष मुकेश झा गणेश पालांडे सर नीलेश सावंत गौरव सावंत विलास खरात सुशील सावंत वैभव सावंत अक्षय दलवी इत्यादि ने किया था। इस कार्यक्रम में महिलाओं की संख्या लक्षणीय रही। महेश गायकवाड़ ने अपने भाषण में कहा कि उपस्थित महिलाएं द्वारा बचत गुट के माध्यम से सहित सभी सरकारी सुविधाओं का लाभ उठाए। अंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना सर्वांना विनम्र अभिवादन करतो। या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सुरेश सर महाराष्ट्राचे अध्यक्ष भूमिपुत्र पार्टी मोठे सर सर मगाशी बोलले मोठे झाले तुम्ही आता मोठे सर भरत दादा उपस्थित सर्व आदरणीय व्यासपीठ समोर बसलेले सर्व महिला भगिनी बालमित्र आज या ठिकाणी मला वाटतं तसं हळदी कुंकू बायकांचा महिलांचा आहे आणि पुरुषांना मान सन्मानाचा मी या ठिकाणी आवर्जून सांगेल की आज प्रत्येक महिलेला असं वाटतं की मी माझ्या घरातली मालकी नाही माझ्याशिवाय झाडाचं पानही हलत नाही पण खऱ्या अर्थाने घरामध्ये काटकसर करणारी घरामधलं एखाद्या नोकरानीसारखी राब राब राबणारी खऱ्या अर्थाने आमच्या महिला भगिनी आहेत। आज वेळ मला वाटतं आज सुद्धा महिलांमध्ये खूप टॅलेंट आहे धाडसी वृत्ती पण आहे पण त्या फक्त दोन गोष्टीमुळं मागे हटतात एक आहो काय म्हणतील म्हणजे तुमचे मिस्टर सासू काय बोलेल चार चौकं काय बोलतील अजूनसुद्धा भीती आणि लाजेखाते ते
कोणत्या प्रकारचं पाऊल उचलत नाही. तुम्हाला आवर्जून सांगेल ते आमचे निर्मलताई आहेत, तुम्हाला आवर्जून सांगेल की आज तुमच्यासाठी शासनाने खूप खूप सबसिडी आहेत, शासनाच्या खूप योजना आहेत. निर्मलताई यांना तुम्ही सांगा, बचत गट तयार केले की तुमच्या अकाउंटला 30,000 रुपये मिळतील, तुमच्याकडे घर बसल्या रोजगार येईल, तुमच्याकडे शासनाच्या बऱ्याच योजना आहेत. तुम्हाला ज्या माहिती नाही तुमच्या, तुम्ही शासनाकडनं तुम्हाला खूप काही मिळते, पण आपण हात सरसवत नाही पुढे घ्यायला. त्याचप्रमाणे आपल्या बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आजार असू द्या, ऑपरेशन असू द्या मोठे मोठे, ह्या सगळ्या गोष्टींना हॉस्पिटलचे बिल असू द्या, ह्या सगळ्या गोष्टींना आपल्या आपल्या बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून, माझ्या कार्यालयाच्या माध्यमातून मदत मिळते. आपण पालनटेनला पण संपर्क करू शकता. म्हणजे आपल्या घरामध्ये मला वाटतं शेवटच्या तारखेला आपल्याला उधारी कोणत्या ताई मावशीकडनं मागायची गरज पडणार नाही, रेशन उधार घ्यायची गरज नसणार नाही. अशा प्रकारच्या योजना तुम्ही स्वतः सक्षम एक नारी म्हणून त्या ठिकाणी उत्पन्न उद्धार घरातला करू शकता, उत्पन्न मिळवू शकता. त्यामुळे आपण सगळ्यांनी सक्षम व्हायला पाहिजे. आज आपल्या जीवनामध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत की आपल्याला कळत न कळत आपल्याकडे निघून जातात, पण आता आपल्याकडे ही संधी आलेली आहे, आपण त्याचा लाभ घ्या एवढंच या ठिकाणी विनंती करतो. आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलात, मला या ठिकाणी बोलवून मान सन्मान दिलात, त्याबद्दल आपला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.